मस्तर मंडई, स्वागत है तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल वरती। आणि आज ब्लॉग शूट होतो आहे शक्ती दुर्याचा, मी चालतो आहे पार्ल्याला दीनानाथ हॉलला। आज आहे शक्ती दुर्याची बारी, संदीप मोरे विरुद्ध पप्प्या जोशी। ॲक्च्युली मला संगीत क्षेत्रामध्ये मी आल्यापासून शक्ती दुरा काय आहे, शक्ती दुर्याचा पहिला स्टेज म्हणजे पहिला जो परफॉर्मन्स जो मी शक्ती दुर्याचा दिला होता दापोलीमध्ये, हा पप्प्याकडे दिला होता, पप्प्या जोशीकडे मी दिला होता। आणि तेव्हापासून जे नाव शक्तीपीठामध्ये झालं ऑफ द कार्ड प्लेअर म्हणून, ते पप्प्या जोशींच्या आणि बबलू जोशीमुळे यांच्यामुळे झालेलं आहे। आणि आता आता भरपूर पुढे पुढे प्रदीप मोरे कदम म्हणजे भरपूर शक्तीपीठाची जी युवा आहेत त्यांच्यामध्ये मी प्ले करत गेलो, पण पहिला स्टेज जो होता तो मला पप्प्या जोशीने दिलेला नाही। आणि आज त्याची बारी आहे मुंबईला, त्यानिमित्त मी खास चाललो आहे प्लेईंगसाठी विले पार्ल्यामध्ये। ॲक्च्युली शक्तीदुरा बघायला गेला आता खूप ॲडव्हान्स झालेला आहे, पहिला जो शक्तीदुरा आहे म्हणजे शक्तीदुरा बोलणार म्हणजे हा कोकणातली कला आहे, तिला जाखडी कला जाखडी नृत्य असे बोलतात। आणि जाखडी नृत्य म्हणजे गणपतीच्या वेळी गणपतीची गाणी जी आहेत ती रचली जातात आणि मध्ये कृष्टी वाजवणारा झांड वाजवणारा बसलेला असतो आणि त्याच्या बाजूला जो शाहीर गाणं बोलणारा असतो त्याच्यासोबत हे सहकारी असतात गाणारे, आणि बाजूला मुलं फेऱ्या करून नाचतात। तिथे जी जाखडी कला आहे ती आत्तासुद्धा अशीच असते, पण आता थोडं ॲडव्हान्स झालं आहे त्याच्यामुळे थोडं आणि शाहीर जे थोडे प्रोफेशनल असल्यामुळे स्केल वगैरे या सर्व गोष्टी आल्यामुळे प्रोफेशनल कीबोर्ड बँजो परत पॅड ऑक्टो पॅड असे इन्स्ट्रुमेंट्स ॲड करत चाललेले आहेत, डब शड्डा वगैरे असे इन्स्ट्रुमेंट ॲड होत आहेत, त्याच्यामुळे थोडं आता युनिक झालेलं आहे, ते जरा मजा येते थोडी। आणि थिएटरला असल्यामुळे थिएटरला थोडा टाइम पिरियड असतो 3 ते 4 तासाचा, पण हे जर गावाकडे गेलात आमच्या गणपतीमध्ये कोकणामध्ये तर हे बोलतात ना टाईम काय बोलता येणार नाही, त्याला 11 वाजता चालू गेले तर बारी सकाळी 3 वाजता पण संपेल अशी बारी चालते ही शक्तीदुर्याची बारी। त्यानिमित्त मी आज चालू पार्ल्याला जसं मंडई याच्या आधी तर सुद्धा गेल्या रविवारची पटकथी होती पेनची, या रविवारची पटकथी अशी समजा की पार्ल्याची आहे। आणि जो व्हिडिओज खूप लाईक्स वाढत चाललेले आहेत आणि सबस्क्रायबरसुद्धा वाढत चाललेले आहेत, थँक्यू सो मच, असा सपोर्ट राहून दे। आणि आजचासुद्धा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबसुद्धा करून द्या चॅनलला आणि कमेंटसुद्धा करा, त्यामुळे मला समजेल की नक्की पब्लिकची डिमांड काय आणि त्याचे मी चांगले चांगले व्हिडिओ नक्की बनवत राहील। सो मला इथे बॅगचं बॅगसुद्धा रेडी आहे आणि आता मी निघतो आहे कारण पाऊस नाही आहे बाहेर, सो मला पटकन निघायचं आहे। आज गाडी ग्राझिया घेऊन आपली चालले पार्ल्यामध्ये, सो व्हिडिओ पाहत राहा। भांडेपूरवरून निघाल्यानंतर आता फायनली पोचलो मी पार्ल्यात, पण ॲक्च्युली असं सीन आता इथे आहे की आतमध्ये फोटोशूटला अलाउड नाही आहे, व्हिडिओज वगैरे अलाउड नाही, बघा काय भेटतंय करायला व्हिडिओज की नाही। सो आणि हा मित्रांनो एक सांगायचं की गाड्या चालवताना ना थोडं सांभाळून चालवा की एवढे खड्डे आहेत ना रस्त्याला बेकार, मला भांडेपूर इथे यायला अर्धा तास काय जास्तच टाईम दिला आहे, खड्डे एवढे होते की गाडी पूर्ण सांभाळून आणावे लागले। सो एकच सांगायचं की गाडीनं जरा सांभाळून चालवा, खड्डे कधी कुठे काही येतील सांगू शकत नाही, आता 2 ॲक्सिडेंट बघितले त्याच्यावर खरोखर गाडी जरा सांभाळून चालवत जा मित्रांनो, पावसाचे दिवस आहेत, सरकारला काय पडली ना आपली पण आपल्याला आपली पडली आहे, त्याच्यामुळे जरा गाड्या सावकाश चालव। सो मी आता पोचलो थिएटरला, बघूया आतमध्ये मला आता एंट्री कधी भेटते काय, आतमध्ये फोटोशूट अलाउड होत आहे कारण की टोटली तिथे आता लिहिलेलं आहे की फोटो अलाउड नाही आहे, तरी पण बघूया आतमध्ये मी ट्राय करतो फोटोजचं, ठीक आहे चलो व्हिडिओ बघत राहा तोपर्यंत नक्की। सकाळचा नाश्ता झाला आहे, मक्या आला आहे खेडवरून, इशा बाई पण आलेला आहे, प्रणव आतमध्ये गेला, बाकीचे पण आहेत, सो पटापट घुसायचं आतमध्ये, टाईम होत आलेला आहे, 10 वाजून गेलेले आहेत। बाबा चमत्कार की बाबा चमत्कार आहे आमचा। फायनली थिएटरला बोलल्यानंतर पहिल्यांदा भेटलेत मला राजा दादा, राजा दादा म्हणजे दापोलीचा एक साऊंड ऑपरेटिंग लाईव्ह, आता तुमसुद्धा आहे मुंबईच्या थिएटरमध्ये विले पार्लेतला दीनानाथ हॉल। आणि थोडाच वेळ आता प्रोग्राम सुद्धा सुरुवात होईल, सो
आल्या पप्प्या मेरी जान। अरे भाव आपला शेवटी भेटला आल्या पहिला, मी जो सकाळी बोलत होता ना मला त्याने शक्ती तुला स्पेच पाहिलं होतं तिला, आज आपला पप्प्या आणि मागा शेवटचं बबलो। सो आता मी थिएटरमध्ये फटाफट सेटअप लावायची तयारी करतो, कारण की टाईम होत आहे आणि थिएटरला टाईम लिमिटेड असतो, त्यामुळे आम्ही तयारी करणार। थँक्यू। दापोलीचा मंडनगड गावामध्ये एक मंडनगड गाव आहे फेमस, तिकडचा धोके भरतो म्हणजे आमचा सिद्धू भाई आणि याच्यासुद्धा यूट्यूब चॅनल आहे सिद्धेश ढाळे नावाने, तुम्ही नक्की त्याचे चॅनल जाऊन भेट द्या, चॅनलचे व्हिडिओ बघा ढोलकीचे, खर मस्त आहे ढोलकीचा हात आहे तो सुद्धा। साहिल आहे तो आहे ब्लाइंड आणि इकडे
की जाऊन विजिट करा पंकावर पुन्हा सुद्धा आले. हा बघ हा पंकज आहे आणि ओंकार भाई.